नमस्कार, मी गौरव पारकर, हॉटेल डायमंड संचालक. देवगड जामसाठे नगरपंचायत जे गार्डन झालं आहे, झिपलाईन झाली आहे, वॅक्स पेंट झालं आहे, त्याच्यामुळे पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच्यामुळे पर्यटक बाहेरचा पर्यटक यायला लागला, त्याचं जे प्रमोशन झालं आहे त्याचं बाहेरचा पर्यटक यायला लागला आहे. बऱ्यापैकी म्हणजे रेलचेल देवगडमध्ये वाढली आहे. त्याच्यामुळे आमच्या हॉटेल व्यावसायिकांचा धंदा व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्याच्यात वाढ झाली आहे. तसंच आता थोडं नगरपंचायतीने जी कुठे खुली क्षेत्र असतील, म्हणजे जेणेकरून पर्यटक स्थिरावला पाहिजे या दृष्टिकोनातून, जी कुठे खुली क्षेत्र असतील तिकडेही म्हणजे पर्यटकांसाठी दुसरं रात्रीपर्यंत त्यांचा वेळ कसा घालवला जाईल याचा विचार करून तिकडेही काही पर्यटनाच्या दृष्टीने वाढ करणं गरजेचं आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे देवगड पर्यटक देवगड बीच गार्डन वगैरे येतो बघायला, पण दुपारच्या सत्रात असतो, संध्याकाळपर्यंत असतो व्यवस्थित. पण जो प्रमाणे स्थिरावला पाहिजे त्याप्रमाणे तो स्थिरावत नाही, तो येतो बीच गार्डन करतो, संध्याकाळी कुणकेश्वर मार्गे मालवणला जातो. ज्याप्रमाणे मालवणात ऍक्टिव्हिटीज आहेत त्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इकडे होणं गरजेचं आहे.